केंद्रीय अर्थसंकल्पातून ग्रामीण जनतेची निराशा झाली असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आशाही फोड ठरली आहे बघूयात एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट नोटाबंदीच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण जनतेच्या नजराही सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरती लागल्या होत्या पण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पोतडीतून फक्त घोषणांचा पाऊस पडत होता पण नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईल ही अपेक्षा फोल ठरली अर्थमंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांना दहा लाख कोटींचं कृषी कर्जाची घोषणा केली मात्र नैसर्गिक अरिष्ट आणि हमीभावाअभावी वाढलेला कर्जाचा बोजा कसा सोसायचा याबाबत अर्थमंत्री काहीच बोलले नाहीत यावर्षी कृषी विकास दर चार पूर्णांक एक टक्के इतका असेल अशी घोषणाही त्यांनी केली पण शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी आवश्यक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी न स्वीकारता फक्त विकास दराची आकडेवारी वाढवून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार नाही त्यामुळं हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरला आहे